अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांचा चाकूने पोस्ट करून खून करण्यात आले. अकोला शहरातल्या जठारपेठ चौकात त्यांच्यावर रविवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना लगेच स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झूंज अपयशी ठरली. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. हल्ल्यामध्ये 33 वर्षीय विकास कपले हे गंभीररीत्या जखमी झाले होते. रविवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मूळची मोठी गर्दी उमरी येथील रहिवासी असलेल्या विशाल कपले यांच्या मृत्यूने अकोल्यात खळबळ माजली. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे, मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली नाही. 3 ते 4 युवकांनी विशाल कपले यांचा पाठलाग केल्याचं बोललं जात आहे. महाकाली माता मंदिरापासून कपले यांचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर जठारपेठ येथील कोरडे हॉस्पिटल येथील गल्लीत वळताच त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. अकोला शहरातल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालविली. पुढील तपास पोलीस करीत आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.